एल एल बी ई टी दोन हजार चोवीसचा जो रिझल्ट आहे हा साईडवर उपलब्ध झालेला आहे या प्रकारचं एक परिपत्रकसुद्धा साईडवर उपलब्ध करून दिलेला आहे बघा स्कोअर कार्डचं जे परिपत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये तीन पाच दोन हजार चोवीसपासून विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये जो रिझल्ट आहे म्हणजे जे स्कोर कार्ड आहे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करावं लागेल कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो ईमेल आय डी आहे जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केलेला आहे तो ईमेल आय डी टाका आणि पासवर्ड टाकून तुम्हाला साईन इनला क्लिक करावं लागेल लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक प्रोफाईल ओपन होईल यावरती सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध झालेल्या दिसतील रजिस्ट्रेशन प्रोफाईल हेल्पडेस्क हॉल तिकीट आणि त्यानंतर हॉलटिकीटच्या खाली तुम्हाला स्कोअर कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे इथे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे स्कोर कार्ड आहे ते बघू शकता अजूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड साईडवर उपलब्ध झालेले नाही आहे तर होत आहे म्हणजे आजच्या तारखेमध्ये सर्वांचे जे रिझल्ट आहे हे तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी एल एल बी ई टी दोन हजार चोवीससाठी अर्ज केला होता एल एल बी सी ई टी थ्री इयरसाठी फायव्ह इयरबद्दल ही अपडेट नाही आहे तर एल एल बी थ्री इयरसाठी ज्याही विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांचे रिझल्ट त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या प्रकारचे परिपत्रकसुद्धा जाहीर झालेले आहे तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही साईटवर या सर्वप्रथम लॉग इन करा जी ईमेल आय डीने तुम्ही अर्ज केला होता त्या ईमेल आय डी लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर स्कोर कार्डचं ऑप्शन आहे स्कोअर कार्डला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता तर अशा प्रकारे एल एल बी थ्री इयरचा रिझल्ट चेक करून घ्या व या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा